राज्याचे मुख्यमंत्री हे फक्त घोषणा करतात मात्र त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नाही असा आरोप विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ इथं पत्रकार परिषदेत बोलताना केला. सरकारनं कर्जमाफीची घोषणा केली मात्र 50% शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा झाला नाही असं दरेकर म्हणाले. शेतकऱ्यांच्या बाबतीत ज्या ज्या गोष्टी बोलल्या त्या या सरकारने या ठिकाणी केल्या नाहीत. मी आजच आपल्याला सांगेन की आज शेतकऱ्यांची कर्जमाफी झाले आज 50% लोकांना कर्ज मिळालेले नाहीत. बँका त्या ठिकाणी तयार होत नाहीत. याचं कारण बँका त्या ठिकाणी मॉर्गेज मागतात, त्यांच्या गॅरंटीला मानायला तयार नाहीत. सांगतात की तुम्ही कर्ज माफ करा आणि शासनाच्या नावे करा, आणि त्याच्यामुळे पूर्णपणे कोलॅप्स भांबावलेल्या अवस्थेमध्ये सरकार आहे.